तुम्हारे साथ है। आज सोलापूर शहरातील आमच्या विविध भागात राहणारे प्रमुख मान्यवर माजी नगरसेवक पंच कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्याचे आमचे संघटनेचे अध्यक्ष पवार साहेब आणि सगळे आमचे प्रमुख मान्यवर मंडळी वडार समाजातील सगळ्यांनी एकत्रित येऊन सगळ्यांनी असा निर्णय घेतला की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे आमच्या उमेदवार माननीय आमदार प्रणिताई शिंदे यांना बिनशर्त आम्ही वडार समाजाकडून पाठिंबा देत आहोत। पाठिंबा देण्याचं प्रमुख कारण आहे की प्रणिताईंनी मागच्या 15 वर्षात केलेलं काम, सामान्यातल्या सामान्य प्रश्नांना विधानसभेत उठवलेला आवाज आणि आम्हाला येणाऱ्या काळात विश्वास आहे की आमच्या समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, ज्या मागच्या 10 वर्षांपासून प्रलंबित आहेत, त्यांना न्याय देण्याचं काम माननीय आमदार प्रणिताई शिंदे करतील आणि येणाऱ्या काळात वडार समाजाला न्याय द्यायचं काम ते करतील। याच एक हेतूने आणि अपेक्षेने सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य तून वडार समाजाच्या विविध संघटना आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडी पाठिंबा जाहीर करत आहोत। आज कोल्हापूर मधून आमचे मुकुंद पवार साहेब आलेले आहेत, जयसिंगपूर मधून गाडीवडार साहेब आलेले आहेत, लातूर मधून आमचे काही पदाधिकारी आले आहेत, बाबूराव शेजाळे आलेले आहेत आज, आणि सोलापुरातील सोरेगाव कोंडी आणि 13 ज्या आमच्या वस्त्या आहेत, मड्डी वस्ती आहे, बुधवार पेठ आहे, पातुर चौक आहे, रविवार पेठ आहे, अशोक चौक आहे, साहेबाबाद चौक आहे, शास्त्री नगर, नीलम नगर, स्वागत नगर, सगळ्या भागातले प्रमुख पद मान्यवर आणि माजी नगरसेवक वगैरे सगळे उपस्थित आहेत। या संघटनेचे माजी अध्यक्ष बाजी अलकुटे असा सोलापूरचे होते, माजी महापौर, त्या ठिकाणी शरणापा असतील, नारायण कुर्डेकर साहेब असतील, या ठिकाणी नाना तलकुटे असतील, सुकळ्यांना असतील, शिवली सुकळ्यांना, या शिवाचा मोठा आहे। त्या सगळ्यांच्या प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या 12 भाग 12 मी महाड वडार समाज संघ आणि महाड प्रांतिक काँग्रेस कमिटी याच्या संयुक्त मेळाव्याने एक मेळावा घेतला होता। त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे असे 8-8 जण मंत्री त्या होते। त्यावेळी प्रामुख्याने त्या ठिकाणी आमच्या मागण्या होत्या, आतापर्यंत कुठल्याही मागण्या मान्य केल्या तेवढ्या एवढ्या मागण्या काँग्रेसने मान्य केलेल्या आहेत। त्यात महत्वाची एक गोष्ट अशी आहे की बाळासाहेब थोरात साहेबांनी, माणिकराव ठाकरे साहेबांनी ह्या विषय 12 पैकी 8 मागण्या आमच्या पदाला घातलेल्या आहेत। एक विषय म्हणजे आता गायरान जमिनी सुप्रीम कोर्टाने स्टे घातलेला आहे, त्या बार करून सरकार जमिनी देण्याचा बाळासाहेब थोरात साहेबांनी आणि प्रांतिक काँग्रेस कमिटीनं तेव्हा माहिती केलेला आहे। त्या शिवाचा वाटा परिणती तय सिद्धेच आहे। दोन शिवराची रोयटीकर माणसाला 1,60,000 रुपये वर्षाला माफ आहे, जर घरात 15-20 माणसं असली तर वर्षाला 25 लाख रुपये रोयटी माफ आहे। त्यासाठी त्यांनी सरकारी जमिनी फक्त 60% तिकिटावर आपल्याला मिळतात, राज्याच्या काळकडून मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही या जागा फक्त 60% आधारावर त्या जागा मिळवलेल्या आहेत। तरी या काँग्रेसनं आम्हाला सुरुंगाची लढ शेतकरी केली, पर्यावरण दाखल शेतकरी शेतकरी केली, अनेक मागासवर्गीय महामंडळात कर्ज कोटा मजूर केला। मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर सह झाली लॉन्च। फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी SUV कार, न्यू एज एरोडायनामिक डिझाईन, 16 इंचेस जिम्नॅस्टिक प्रिसिजन कट अलो व्हील, पॉवरफुल 1.0K सिरीज टर्बोजेट इंजिन, वायरलेस चार्जर, हेडअप डिस्प्ले, 360 व्ह्यू कॅमेरा, 6 एअरबॅग्स, 6 मॉडेल मध्ये उपलब्ध। फ्रॉन्स, द शेप ऑफ न्यू। गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स, अशोक चौक, सोलापूर। मोबाईल 88 05 98 68 44।